नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मोहन पवार। आज आपण पॉवर ऑफ आय याच्या प्रॉपर्ट्या बघणार आहोत। पॉवर म्हणजे काय? आपण त्याला घातांक म्हणतो, डोक्यावर असणारी संख्या, इंडायसेस। तर घातांक जो आहे, पॉवर जी आहे, ते आपल्याला आईची पॉवर पाहिजे। आज आपल्याला आईचा कितीही मोठा पॉवर असला तरी त्याची व्हॅल्यू काढता यायला पाहिजे, याच्या ट्रिक्स आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहोत। ठीक आहे, बघा सगळ्यात महत्त्वाचं पहिली प्रॉपर्टी आणि दुसरी प्रॉपर्टी, या दोनही प्रॉपर्ट्या किंवा दोनही व्हॅल्यू तुम्हाला माहित आहेत। काय? सगळ्यात पहिलं आय म्हणजे काय असतो? आयची व्हॅल्यू अंडररूट मायनस वन असते, हे सगळ्यांना माहित आहे, असायला पाहिजे। कारण आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या फार आता पुढे येऊन गेलो, आता त्यामुळे आता यावर हा प्रश्न तुमच्या मनात यायला नको की हे कसं। जर प्रश्न आला मागचे व्हिडिओ लेक्चर सुरुवातीचे इंट्रोडक्शन पासूनचे बघत चला, तुमच्या लक्षात येऊन जाईल। आय इज इक्वल टू जी आय ची व्हॅल्यू असते अंडररूट मायनस वन, या दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला तर आय स्क्वेअर बनेल, त्याची व्हॅल्यू येईल फक्त मायनस वन। बरोबर, टेकिंग स्क्वेअर्स ऑन बोथ साईड, याचा स्क्वेअर झाला आय स्क्वेअर, याचा घेतला स्क्वेअर, तर याचा रूट कॅन्सल झाला म्हणजे आला फक्त मायनस वन। आलं लक्षात? आता प्रश्न असा आहे नंबर थर्ड, जर आय क्यूब आला तर याची व्हॅल्यू काय येते? आय तुम्हाला फक्त दोनच व्हॅल्यू माहिती होते आतापर्यंत, या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू रिलीज, कोणतेही पॉवर तुम्हाला रिलीज करता येतील। ठीक आहे, या लेक्चरचा एंड झाला म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की तुम्हाला आयचा कितीही मोठा पॉवर आला तरी त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला सांगता येईल। ठीक आहे, आय क्यूब बघा, आता आय क्यूब ची व्हॅल्यू कशी येते मला सांगा। हा आय क्यूब जो आहे हा असा लिहिता येईल का आपल्याला? आय स्क्वेअर डॉट आय लिहिता येईल, आय स्क्वेअर डॉट आय म्हणजे आय क्यूबच। मग हे जर खरं आहे तर यामध्ये पुन्हा व्हॅल्यू, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू तुम्ही आताच म्हटले मायनस वन आहे, आणि आय ची व्हॅल्यू जी आहे ती आहे अंडर रूट मायनस वन, म्हणजे आय वाटल्यास राहू द्या, तिथं मायनस वन माहितीच तुम्हाला। मग आय स्क्वेअर डॉट आय, मग आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस वन, आय जसाच्या तसा। बघा पुन्हा प्लस मायनस, या दोघांचा प्रोडक्ट, प्लस मायनस मायनस आय वन जा आय, म्हणजे फायनल आन्सर काय आलं? मायनस आय। लक्ष द्या, बघा आय ची व्हॅल्यू आली अंडर रूट मायनस वन, माहितच आहे, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू आली मायनस वन, आणि आय क्यूब ची व्हॅल्यू आली मायनस आय। आलं लक्षात सगळ्यांच्या? बघा पुढे, आता आता नंबर फोर मध्ये, आता बघा मायनस आय, आय ची व्हॅल्यू पुन्हा तुम्हाला अंडर रूट मायनस वन मध्ये टाकता येते, पण ती आपण आय मध्ये जनरेट केली। ठीक आहे, यानंतर आपल्याला विचारलं आय रेस टू पॉवर ऑफ फोर, बरोबर, आय रेस टू पॉवर ऑफ फोर विचारला, तर मला सांगा तुम्हाला असं करता येईल का पॉवर आय स्क्वेअर डॉट आय स्क्वेअर? बरोबर ना, सर्ड प्रॉपर्टी मध्ये, इंडायसेस प्रॉपर्टी मध्ये, सगळ्या प्रॉपर्टीज मध्ये मी तुम्हाला कॅल्क्युलेशन शिकवले। इंडायसेस प्रॉपर्टी काय सांगते? बेस इक्वल आहे आणि दोघांचा प्रोडक्ट आहे, तर याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल? पॉवरचं ऍडिशन करावं लागेल। आता ते टू प्लस टू फोर, मग या दोघांची व्हॅल्यू जर टाकली, आय स्क्वेअरची व्हॅल्यू येते मायनस वन, आणि या आय स्क्वेअरची व्हॅल्यू येते मायनस वन, म्हणजे फायनली किती आला? वन। बरोबर आहे, बघा एकाची व्हॅल्यू आली आय ची, तर सोडून द्या आता, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन, आय क्यूब ची व्हॅल्यू मायनस आय, आणि आय रेस टू पॉवर ऑफ फोर आला तर त्याचा पॉवर व्हॅल्यू, पॉवर जर फोर आला तर व्हॅल्यू येते वन। आणि काय येते त्याचे रिझन्स तुम्हाला समोर दिलेत मी, मी काही डायरेक्ट व्हॅल्यू नाही दिल्या तुम्हाला की डायरेक्ट याची व्हॅल्यू ही येते, याची व्हॅल्यू ही येते, काय येते याचं रिझन पण सांगितलं। आणि हे जर कळायला लागलं की दोन चार पाच एक्झाम्पल नंतर तुमच्या लक्षात येईल की कुठलाही पॉवर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल। पाचवं जे आहे, जे आय रेस टू पॉवर ऑफ फाईव्ह म्हटलं कोणी, आय रेस टू पॉवर ऑफ फाईव्ह, तर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की आय स्क्वेअर, बरोबर, आय स्क्वेअरचा स्क्वेअर, स्क्वेअरचा स्क्वेअर आला म्हणजे रेस टू पॉवर ऑफ फोर आले, म्हणजे पाच होते त्यातले चार झाले, डॉट आय ऍज इट इज करेक्ट आहे। पुन्हा एकदा आय स्क्वेअरचा स्क्वेअर, आय स्क्वेअर चा स्क्वेअर म्हणजे आय रेस टू पॉवर ऑफ फोर, डॉट आय म्हणजे आय रेस टू पॉवर ऑफ फाईव्ह झाला। इज इक्वल टू, यामध्ये व्हॅल्यू टाका, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते? बघा आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस वन असते, हा स्क्वेअर जसाच्या तसा, डॉट आय जसाच्या तसा, म्हणजे इंटू आय एज इट इज। पुढे चला, इज इक्वल टू मायनस वन चा स्क्वेअर, तुम्हाला माहितीये का कुठल्याही संख्येचा पॉवर जर इव्हन नंबर असेल, इफ द पॉवर ऑफ एनी नंबर इज अन इव्हन नंबर, देन द आन्सर ऑफ दॅट नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह। मग निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर केला
तर तो निगेटिव येऊ शकत नाही, म्हणजे मायनस वन चा स्क्वेअर हा वन येईल, आय जसाच्या तसा फायनली आन्सर आलं आय. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर आय हे आन्सर अशा पद्धतीने आपल्याला आणता येतं. म्हणजे बघा, आयचा पॉवर पाचवा आहे, पण तुमच्या लक्षात आलं असेल मी आय स्क्वेअरचा बेनिफिट उचलला. कळलं सगळ्यांना? आय स्क्वेअरचा स्क्वेअर केला, झाले चार, एक बाजूला ठेवला, झाले पाच. नंतर यात व्हॅल्यू टाकल्या आणि कॅल्क्युलेशन केलं. पुढचं जे आहे, आय रेस टू पॉवर ऑफ सिक्स इज इक्वल टू, आय रेस टू पॉवर ऑफ सिक्स म्हणजे काय? आय स्क्वेअरचा क्यूब. हो ना, आय स्क्वेअर आणि त्याचा क्यूब, बेत्रिकचा टू थ्री चा सिक्स. सर बाजूला काहीच नाही ना, सहा होते, सहा वाटले. ओके, इज इक्वल टू, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? मायनस वन. त्याचा पॉवर किती आहे? थ्री, एज इट इज. इज इक्वल टू, आता पॉवर बघायचा थ्री आहे, इवन आहे का ऑड आहे? ऑड. ऑडचा काय, ऑडची काय प्रॉपर्टी आहे? जर एखाद्या नंबरचा पॉवर हा जर ऑड असेल तर निगेटिव्हचा आन्सर निगेटिव्ह येतं, पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह येतं. मग इथे मायनस असल्यामुळे मायनसच येणार आणि वनचा क्यूब वन येतो, म्हणजे फायनल आन्सर मायनस वन. आलं लक्षात? चला सेवन्थ नंबर, आय रेस टू पॉवर ऑफ सेवन घेतला. किती घेतला? आय रेस टू पॉवर ऑफ सेवन. सेवन कसा येईल? तुमच्याकडे स्क्वेअरचा तुम्हाला बेनिफिट उचलायचा आहे. बेत्रिक सहा, सात होते, एक बाजूला ठेवा. बघा असं, आय स्क्वेअर घेतला, त्याचा पॉवर थ्री, झाले तीन दोन्ही सहा, सात होते, एक बाकी राहिला, तो एक बाजूला ठेवून द्या. डॉट आय इज इक्वल टू आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन, त्याचा पॉवर थ्री ऍज इट इज, आणि हा आय ऍज इट इज इक्वल टू मायनस वन चा क्यूब, म्हणजे किती आला? मायनस वन. ऑड पॉवर असल्यामुळे निगेटिव्हचं निगेटिव्ह, आय जसाच्या तसा, आणि फायनली या दोघांचा प्रोडक्ट किती आला? मायनस आय. आलं लक्षात सगळ्यांच्या? आठव्या नंबरला बघा, आय रेस टू पॉवर ऑफ एट घेतला, बरोबर. एट घेतल्यामुळे डायरेक्ट बेचोक आठ, आय स्क्वेअर बाहेर चार, म्हणजे असं येईल का? आय स्क्वेअर रेस टू पॉवर ऑफ फोर. आले आठ, चार दोन्ही आठ, पॉवरचा पॉवर असेल तर मल्टिप्लिकेशन होतं, त्यामुळे आठ जनरेट झाले. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? मायनस वन. त्याचा पॉवर किती घेतला? फोर. पुन्हा पॉवर कसा आला? इव्हन. त्यामुळे उत्तर निगेटिव्ह येऊ शकत नाही. मग वनचा पॉवर, आता वन किती, वनचा पॉवर फोर म्हणजे काय? एक मल्टिप्लाय बाय एक मल्टिप्लाय बाय एक मल्टिप्लाय बाय एक, एक 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 यांचं मल्टिप्लिकेशन, एक 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 एक, म्हणजे फायनल आन्सर वन. आलं लक्षात? नंबर नाईन, आय रेस टू पॉवर ऑफ नाईन असेल तर काय करायचं? बेचोक आठ, एक बाजूला, म्हणजे काय व्हायला पाहिजे? आयचा स्क्वेअर त्याचा पॉवर फोर, झाले एट. डॉट एक आय बाजूला ठेवला, पुन्हा आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन रेस टू पॉवर ऑफ फोर, डॉट आय जसाच्या तसा, इज इक्वल टू आय रेस टू पॉवर ऑफ फोर, म्हणजे किती? वन, कारण इव्हन, त्यामुळे निगेटिव्ह येणारच नाही. आणि डॉट आय जसाच्या तसा, दोघांचा प्रोडक्ट आय वन चा आय, म्हणजे फायनल आन्सर आय. दहाव्या नंबरला बघा, आय रेस टू पॉवर ऑफ टेन इज इक्वल टू, आय रेस टू पॉवर ऑफ टेन म्हणजे बेपंच, म्हणजे आयचा स्क्वेअर घेतला आणि त्याचा पॉवर फाईव्ह. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? मायनस वन. त्याचा पॉवर किती आहे? फाईव्ह. पॉवर कसा आला बघा? फाईव्ह म्हटल्यावर ऑड, मग मायनसचा आन्सर मायनसच येणार. वनचा पाचवा पॉवर वन येणार, म्हणजे फायनल आन्सर आलं मायनस वन. आता आपण जर एक पासून तर दहा पर्यंतची पॉवर घेतले, बरोबर, असा कुठलाही पॉवर घ्या तुम्ही. आता बघा, मी तुम्हाला असे वेगळे वेगळे एक्झाम्पल्स घेऊन दाखवतो. अकराव्या नंबरला बघा, समजा आय रेस टू पॉवर ऑफ तुम्ही म्हटले फिफ्टी. बघा, आय रेस टू पॉवर ऑफ किती घेतले? फिफ्टी. सर आता कशी काढणार व्हॅल्यू याची? काहीच लक्षात, टेन्शन घ्यायचंच नाही. पॉवर किती आहे? पन्नास. दोन लक्षात ठेवायचं, आय स्क्वेअर हा इम्पॉर्टंट आहे, कारण याची फिक्स व्हॅल्यू मायनस वन आहे, याचा बेनिफिट उचलायचा आहे आपल्याला, बरोबर. आणि तेवढ्यावरच सगळा खेळ आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे, बरोबर आहे. मला सांगा, दोन्ही जर पन्नासला भाग दिला, पॉवर फिफ्टीला डिवायडेड बाय टू केला तर ट्वेंटी फाईव्ह येईल, म्हणजे ट्वेंटी फाईव्ह टूचा फिफ्टी होता, पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास होतात. मग एक काम करा ना, आय स्क्वेअर घ्या आणि त्याचा पॉवर पुन्हा पंचवीस ठेवा, झाला पंचवीस दोन्ही पन्नास झाला. आता पुढे पहा, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? मायनस वन.
त्याचा पावर 25 जसाच्या तसा। आता 25 हा नंबर इवन एक ऑड आहे, ऑड निगेटिवचा निगेटिव पॉझिटिवचा पॉझिटिव, मग हा निगेटिव असल्यामुळे निगेटिवचा आन्सर येणार, आणि 1/25 वेळेस गुणाकार केला तरी वनच येणार, म्हणजे फायनल आन्सर 1-1। आलं लक्षात? पा 50 पावर होता तरी आपण त्याचं पटकन आन्सर काढलं। तुम्हाला वाटत असेल की सर 100 घ्या, आय रेस टू पावर ऑफ 100, आता सांगा सोपं आहे, 100 ला 2 ने डिवाइड करा किती होतं 50, मग झालं ना काम तुमचं, आय स्क्वेअर घेऊन टाका आणि बाहेर 50 घ्या, आले पावर 100 आले ना। आता राहिला प्रश्न आय स्क्वेअर, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे 1, त्याचा पावर 50 एज इट इज इक्वल टू 1 चा पावर 50 आहे। 50 हा काय आहे, इव्हन की ऑड? इव्हन समसंख्या आहे, म्हणजे पॉझिटिव्हचा आन्सर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा आन्सर सुद्धा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह येणार नाही इव्हन असल्यावर, लक्षात ठेवा, ऑड असल्यावर निगेटिव्हचा निगेटिव्ह पॉझिटिव्हचा पॉझिटिव्ह आणि इव्हन असल्यावर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह येतच नाही। म्हणजे 1 रेस्ट टू पावर ऑफ 50 म्हणजे काय, मग 1 संपलं। अजून पुढे मोठा घेऊ, समजा सर 105 असेल तर आय रेस टू पॉवर ऑफ 105, आता काय? आता बघा, याला 2 जर भाग दिला तर 52 पूर्ण भाग जातो 52, बरोबर ना? 52 × 104 सर 105 आहेत, एक बाजूला ठेवा ना, ठीक आहे? म्हणजे मला काय म्हणायचं, आय स्क्वेअर बरोबर आहे, याचे आले 52। बघा आय स्क्वेअर रेस टू पॉवर ऑफ 52, पा प्रोडक्ट किती आला 104, पण हे किती होते 105, मग एक आय बाजूला ठेवा, ठेवला। चला पुढे, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती येईल 1, पॉवर किती याचा 52, आणि आय जसाच्या तसा इज इक्वल टू 1 चा पॉवर 52 आहे म्हणजे इव्हन आहे, म्हणजे उत्तर निगेटिव्ह येणारच नाही, 1 चा पॉवर किती घेतला तरी 1च येतो, आय जसाच्या तसा, आय 1 चा आय म्हणजे फायनल आन्सर आय, किती सोपं आहे ना, गुड। त्यानंतर नंबर 14, समजा आय रेस टू पॉवर ऑफ 1000, आय रेस टू पॉवर ऑफ 1001। आता 1001 म्हटल्यावर विचार करा, 2 भाग गेल्यावर किती होईल, पूर्ण भाग 2 गेला तर 500, तर 500 × 1000 होतातच, पण 1 अजून बाकी राहतो, मग टेन्शन घेऊ नका। आय स्क्वेअरचा पॉवर 500 झाले 1000, आणि 1 बाकी राहिला तो बाजूला ठेवून द्या, इज इक्वल टू आय स्क्वेअरची व्हॅल्यू 1 रेस टू पॉवर ऑफ 500 ऍज इट इज आणि इंटू आय ऍज इट इज इक्वल टू 1 चा पॉवर इव्हन आहे का ऑड आहे, 500 ही संख्या सम आहे का विषम आहे, सम आहे, इव्हन आहे, याचा अर्थ आन्सर निगेटिव्ह येऊ शकत नाही। 1 चा पॉवर 500 म्हणजे 1, आय जसाच्या तसा म्हणजे फायनल व्हॅल्यू आली आय, आलं लक्षात? यानंतरचं 15 तुम्हाला कळलं, आता आय रेस टू पॉवर ऑफ 73, समजा 73 घेतला, आता काय करायचं, पहिला आय स्क्वेअर लिहून घ्यायचा बरोबर, 73 ला जर समजा 2 भाग दिला तर किती पर्यंत भाग जातो 36, हो ना, 36 × 72 हे कळायला पाहिजे थोडस, 36 × 72, मग 2 इथे ठेवले म्हणजे 36 बाहेर येतील, झाले 72, 72 झाले आय, एक आय बाकी होता 73 पैकी एक आय बाकी आहे, मग आय स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 घ्या, रेस टू पॉवर ऑफ 36 इंटू 1 ऍज इट इज, 1 चा पॉवर पुन्हा इव्हन आला म्हणजे निगेटिव्ह येणारच नाही, म्हणजे आन्सर येईल 1 आणि हा आय ऍज इट इज इक्वल टू डायरेक्ट आय, आय 1 चा आय आला आन्सर, बरोबर ना। चला यानंतर समजा तुम्ही जर म्हटलं की सर आय रेस टू पॉवर ऑफ 51 घेऊ, 50 घेतला होता 51 घ्या, 51 घेतला तर काय होईल, आय स्क्वेअर पहिला लिहून घ्या बरोबर, 51 म्हटल्यावर 25 × 50 25 बाहेर येतील, 51 असल्यामुळे एक आय बाजूला घेऊन टाका। आता बघा आय स्क्वेअरची व्हॅल्यू 1 आली, त्याचा पॉवर 25 आला, माय आय आय ऍज इट इज आला इथे, चला इज इक्वल टू आय रेस टू पॉवर ऑफ 25 कसा आला, ऑड, ऑड मध्ये काय, निगेटिव्हचा निगेटिव्ह पॉझिटिव्हचा पॉझिटिव्ह, मग 1 चा पॉवर 25 किती येईल, 1च येईल, 1 चा पॉवर
कितीही घेतला तरी वनच येतो, पण ऑड असल्यामुळे मायनस वन येईल आणि इनटू आय एज इट इज म्हणजे फायनली काय आला मायनस आय. आलं सगळ्यांना लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं तुम्ही कितीही घेऊ शकता का, ही अडचण नाही. बरोबर आहे? समजा पुन्हा एखाद्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला म्हटलं मी इथे इथे एखादा एक्झाम्पल घेऊन दाखवतो. समजा तुम्ही जर म्हटलं की सर आय रेस टू पॉवर ऑफ समजा 2000 घेतला, आता मी सोडवून नाही देणार तुम्हाला. आय रेस टू पॉवर ऑफ 2000 म्हणजे काय करा, 2 ने भाग द्या, काय होईल 1000. मग आय स्क्वेअर रेस टू पॉवर ऑफ 1000, आय स्क्वेअरची व्हॅल्यू टाकून द्या, उत्तर जनरेट होईल. कळलं सगळ्यांना? तर असा कितीही पॉवर तुम्ही करू शकता. आय रेस टू पॉवर ऑफ समजा 75 दिला किंवा 95 घेतला, बरोबर आहे, दोन्ही भाग द्यायला तुमच्या लक्षात येऊन जाईल किती येतात तर. बरोबर आहे? मला असं वाटतं की 47 जा 47 टू जा हा 94 येतो आणि एक आय बाजूला ठेवा. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं तुम्हाला सगळे आयचे पॉवर काढता येतात. ठीक आहे, आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहे मी. या सगळ्या व्हॅल्यू काढल्यानंतर एक गोष्ट क्लिअर झाली, एक गोष्ट क्लिअर झाली. कोणती क्लिअर झाली? एक गोष्ट अशी क्लिअर झाली की तुम्हाला ज्या आईचे पॉवर आहेत, पॉवर ऑफ आई जे आहे, बरोबर आहे, यांच्या व्हॅल्यू येण्याची जी शक्यता आहे, बघा काही ठिकाणी मायनस वन आला आणि काही ठिकाणी वन आला, काही ठिकाणी आय आला आणि काही ठिकाणी मायनस आय आला. बरोबर आहे? बघा एकदा पा, इथे मायनस वन आला, इथे मायनस आय, वन आला, आय आला, मायनस वन आला, मायनस आय आला, वन आला, आय आला, मायनस वन आला, मायनस वन आला, वन आला, आय आला, आय आला, आय आला, मायनस आय आला. याचा अर्थ काय झालं बाळांनो? या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे, आईचे कोणताही पॉवर असेल, आईचा कोणताही मोठा पॉवर असेल, त्याचे आन्सर येण्याच्या फक्त चारच शक्यता आहेत. एक म्हणजे त्याचं जे आन्सर आहे, आईचा कुठलाही पॉवर असेल तर आन्सर एकतर वन येईल किंवा मायनस वन येईल किंवा आय येईल किंवा मायनस आय येईल. या चार गोष्टीपैकी पाचवी याच्या नंतरची घटना घडू शकत नाही. म्हणजे आईचे कुठलेही पॉवर घेतले तरी तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू फक्त चारच येण्याच्या शक्यता आहेत. देअर आर फोर पॉसिबिलिटीज इफ वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ आईज पॉवर, राईट? तर या चार गोष्टी लक्षात, म्हणजे याच्या व्यतिरिक्त आन्सर यायलाच नाही पाहिजे आपलं. आणि जर येत असेल तर कुठेतरी आपण रॉंग करतोय आणि कुठेतरी प्रोसेस आपली रॉंग झाली आहे. कळालं? इथे इव्हन आणि ऑड या संख्या पण ओळखता येणं गरजेचे आहे आणि त्यांचे सिम्बॉल्स वगैरे थोडेसे व्यवस्थित, माझे ते लँग्वेज ज्या मी बोललो, जे शब्द वापरले, त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे आईच्या व्हॅल्यू अजिबात चुकणार नाहीत. मी पुन्हा तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो, त्यांच्या व्हॅल्यू तुम्ही स्वतः काढून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आईचे पॉवर काढता येतात का. आईच्या व्हॅल्यू मी शिकवलेल्या जर कळल्या असतील तर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. हे छोटेसे होमवर्क तुम्हाला मी देतोय, 10 एक्झाम्पल्स देतोय, त्याचे तुम्हाला व्हॅल्यूज काढायचे आहेत. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, फाइंड द फॉलोइंग व्हॅल्यूज. आय रेस टू पॉवर ऑफ 99 याची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. आय रेस टू पॉवर ऑफ 78, बरोबर, कळलं तुम्हाला, दोन्ही भाग द्यायचा आहे तुम्हाला त्याला. पूर्ण गेला तर ठीक, नाही गेला म्हणजे एखादा उरेल, एखादा उरेल तो बाजूला ठेवायचा आहे. याला पण बघा, आय रेस टू पॉवर ऑफ 555, आय रेस टू पॉवर ऑफ 401, आय रेस टू पॉवर ऑफ 700, आय रेस टू पॉवर ऑफ 17, आय रेस टू पॉवर ऑफ 21, आय रेस टू पॉवर ऑफ 999, नंबर 9 ला आय रेस टू पॉवर ऑफ 312 आणि 10 नंबरला आय रेस टू पॉवर ऑफ 19. या सगळ्यांच्या व्हॅल्यू तुम्हाला व्यवस्थित काढायच्या आहेत. एक गोष्ट गॅरंटीड, या ज्या व्हॅल्यू येणार आहेत 10 एक्झाम्पलच्या, ह्या काय येणार आहेत, याच्या फक्त चारच पॉसिबिलिटीज आहेत. काहींच्या व्हॅल्यू वन येतील, काहींच्या व्हॅल्यू मायनस वन येतील, काहींच्या व्हॅल्यू आय फॉर्म मध्ये येतील आणि काहींच्या व्हॅल्यू मायनस आय फॉर्म मध्ये येतील. आता येतात की नाही येत, तुम्ही हे एक्झाम्पल सोडवा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. नमस्कार.